तर आपण आता पाहणार आहोत आपण कशा प्रकारे व्हीरे या रेंडरर मध्ये आपण कशा प्रकारे आपलं मटेरियल तयार करू शकतो। आपण या अगोदर आपण पाहिले की लाइट्स वगैरे कशा काम करतात व्हीरे मध्ये इकडे, तर आता आपण मटेरियल्स पण पाहणार आहोत, कारण लाइट्स आणि मटेरियल्स आपल्याला एकाच रेंडररचे हवे असतात जेणेकरून ते व्यवस्थित काम करतील। आता मी याला रेंडर केल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट या ठिकाणी दिसेल बा, अशा प्रकारचा एक इफेक्ट या ठिकाणी दिसतो, म्हणजे हे मेटल्स जे आहेत हे खूप छान प्रकारे या ठिकाणी रेंडर झालेत आणि खाली जो प्लेन ठेवला आहे हा रिफ्लेक्ट झाला आहे या मेटल्सवरती, आणि वरती एक लाईट आहे, त्या लाईटचे जे काही रिफ्लेक्शन आहेत या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। लाईटचं रिफ्लेक्शन जर समजा या एरियामध्ये पडलं तर ह्याचं रिफ्लेक्शन आपल्याला पुन्हा ह्या एरियावरती पण पडलेलं दिसतं, म्हणजे लाईट जी आहे ही रिफ्लेक्ट झालेली आहे एकमेकावरती या ठिकाणी, त्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे चमकणारे ग्लॉसी फिनिशिंग या ठिकाणी दिसत आहेत। तर अशा प्रकारचे व्हिरेचं मेटल जो मटेरियल असतो तो या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे मिळतो। मी याला स्टॉप करतोय, आता आपण बघत कशा प्रकारे काम करायचं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रेंडर सेटिंगमध्ये जाल, हे आली आपली रेंडर सेटिंग, या ठिकाणी मी ज्यावेळेस क्लिक करतो तर ही रेंडर सेटिंग ओपन होते। या रेंडर सेटअपमध्ये आल्यानंतर या ठिकाणी व्हिरे नेक्स्ट मी सिलेक्ट केलेला आहे रेंडरर, ओके। हा सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी मटेरियल एडिटर आहे, मटेरियल एडिटरमध्ये गेल्यानंतर हा जो पहिला ब्लॉक आहे या ठिकाणी मी क्लिक केलं आणि या ठिकाणी व्हिरेमध्ये व्हिरे मटेरियल सिलेक्ट केलं आहे, त्यानंतर याला क्लोज केलं म्हणजे ओके केलं आणि अप्लाय केलं चालेल। त्यानंतर या ठिकाणी जो आहे म्हणजे या ठिकाणी असं तुम्ही करू शकता, या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही व्हिरे मटेरियलला सिलेक्ट करून ओके कराल तर त्या ठिकाणी ते अप्लाय होऊन जाईल। ते आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक सिम्पल मटेरियल मिळेल, हे सिम्पल मटेरियल मी या ठिकाणावर असं अप्लाय केलेलं आहे या ठिकाणी, पण अप्लाय करण्याच्या अगोदर किंवा अप्लाय केल्यानंतर सुद्धा तुम्ही पुढे त्याचे पॅरामीटर्स बदलू शकता, तर कशा बदलायचे ते पाहूयात आपण। त्यामध्ये आता पहा सर्वात महत्त्वाचं आहे डिफ्यूज कलर, कलर जो म्हटला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक सिम्पल पॅरामीटर्स आपण टाकूया, 20 20 20 RGBच्या तीनही व्हॅल्यू 20 20 20 या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत, 20 20 आणि 20 RGB आणि ओके म्हटलं। त्यानंतर हे झाल्यानंतर आता याला मी रेंडर करून पाहतो कशा प्रकारचे ठिकाणी पाहा, या प्रकारे स्टील तयार झालं या ठिकाणी, पण स्टीलचा जो ग्लॉसी फिनिशिंग आहे तो नुसता RGBच्या व्हॅल्यू बदलून होत नाही या ठिकाणच्या, तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी रिफ्लेक्शनचा कलर जो आहे हा 230 230 230 घेतलेला आहे। तर अशा प्रकारे मी घेतला, पूर्ण फुल घेतला नाही, फुल घेतला तर असं 255 होतो, मी घेतला 230, म्हणजे थोडंसं पूर्णपणे ग्लॉसी फिनिशिंग नको आहे त्याला, थोडंसं डलनेस असावं जेणेकरून आपल्याला ते डोळ्याला त्रास होणार नाही पाहताना। तर अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आता या ठिकाणी ग्लॉसीनेस आहे 0.7, तुम्ही ग्लॉसीनेस किती देता, मॅक्झिमम 1 देऊ शकता, मी 2 टाकून पाहिलं, 3 टाकलं तरी होत नाही, 1 येतं मॅक्झिमम, किंवा 0.5 तुम्ही हाफसाठी टाकू शकता। ग्लॉसी फिनिशिंग अशा प्रकारे येतो याला, कार वगैरे असेल कारचं फिनिशिंग असेल किंवा काय, तर तुम्ही अशा प्रकारचे अप्लाय करू शकता। खूपच काचेचं मटेरियल असेल किंवा मेटल अतिशय तुम्हाला असं चकाकी असणारा दाखवायचं असेल गोल्ड वगैरे, तर त्याला तुम्ही 0.1 किंवा सॉरी त्या ठिकाणी 1.0 घेऊ शकता आणि कमीत कमी 0.1 घेऊ शकता, असं मॅक्झिमम 1 चालतो या ठिकाणी। त्यानंतर आता ह्याला पुन्हा आपण रेंडर करून पाहूया, तर आपल्याला अशा प्रकारचं फिनिशिंग या ठिकाणी मिळणार आहे। पुन्हा याला स्टॉप करतो, अजून याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे। त्यानंतर या ठिकाणी हा जरा ग्लॉसीनेस मॅक्झिमम डेप्थ या ठिकाणी दिलेली आहे 7, मी या ठिकाणी 1 घेतो आणि आपण रेंडर करून पाहूयात। आता डेप्थचा फारसा फरक पडलेला दिसत नाही आपल्याला या ठिकाणी, ॲक्च्युली फरक पडतो पण हा आपल्याला या ठिकाणी आता लक्षात येत नाही आहे, कसा पडतो ते तुम्हाला सांगतो। ह्याला थोडासा 3D इफेक्ट दिसतो ज्यावेळेस तुम्ही डेप्थ देता, त्यावेळेस हा जो मटेरियल आहे हा खूप जाड आहे असा थिक आहे असा असा इफेक्ट किंवा असा फील या ठिकाणी येतो, पण आपण डेप्थ नाही दिली तर तो येत नाही आपल्याला, तर मी या ठिकाणी पुन्हा 7 करून घेतो। आता हा रेंडर ज्यावेळेस मी करेन त्यावेळेस पहा तुम्हाला थोडंसं या ठिकाणी डेप्थ असल्यासारखं दिसेल, खूप ग्लॉसी दिसेल, वरून एक लेअर आहे त्याच्यावर ग्लॉसीचा असं वाटतं, हा जो इफेक्ट वाटतो त्याच्यामुळेच वाटतो। त्यानंतर या ठिकाणी ग्लॉसीनेस आहे हा 0.5 ठेवला आणि या ठिकाणी फ्रेशनल रिफ्लेक्शन याला ऑन करायचं, आणि ज्यावेळेस मी याला रन करतोय त्यावेळेस रिअलिस्टिक कलर्स आपल्याला या ठिकाणी मिळतात, म्हणजे जे ॲक्च्युअल त्याचे कलर्स आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला। याला स्टॉप करतो, म्हणजे स्टीलसारखं वाटत नाही पण ॲक्च्युअल मेटल जे आहे तो डार्क दिसतो। तर या ठिकाणी पुन्हा डिफ्यूज कलरमध्ये जाऊन आपण या ठिकाणी कलर्स पण चेंज करू शकतो, 50 घेतलं ओके म्हटलं आणि ज्यावेळेस याला पुन्हा रेंडर करेल त्यावेळेस अशा प्रकारचा इफेक्ट मिळेल, म्हणजे कलर्सचे जे प्रिझर्वेशन आहे कलर जो आहे तुमचा हा त्या ठिकाणी सेफ राहतो आणि त्याला रिफ्लेक्शनसुद्धा येतं। तर अशा प्रकारचा हा इफेक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यानंतर मेटलने या ठिकाणी 1 केला आहे, तुम्ही या ठिकाणी सेकंड
आधी रेंडरला स्टॉप करूया आणि हा अरे मेटलने सायला दोन जरी केला तरी तो वन होतो, त्या ठिकाणी 0.5 केला आणि मग रेंडर करून बघितलं तर तुम्हाला थोडा रफनेस म्हणजे तेवढा ग्लॉसी फिनिशिंग वाटणार नाही जेवढा मेटलचा असतो. मेटलला पूर्ण मेटलनेस दिलं तर अजून चमकतो. कारचा कलर वगैरे तुम्हाला शो करायचा असेल किंवा त्यानंतर तुमच्या घरामध्ये काही फिनिशिंग केलं असेल, तुम्ही चेअर्स वगैरे असतील तर या ठिकाणी सोफा असेल, स्टील सोफा जो असतो हॉस्पिटल्समध्ये, तर त्याच्या इफेक्टचे त्याला मेटलनेस वन ठेवून आम्ही करू शकतो. अशा प्रकारचा हा इफेक्ट या ठिकाणी तुम्हाला मेटल्स त्या विहिरेमध्ये मेटल तयार करता येणार आहे. तर अशा प्रकारे हे इफेक्ट आपल्याला मेटलसाठी वापरता येतो. तर अशा प्रकारे आहे.